मंत्री उपमुख्यमंत्री येऊन गेले, परंतु त्यावेळी त्यांना गडचिरोलीचा जो दुर्गम भाग आहे, आतला भाग आहे, तिथं जाताही आलं नाही, कारण पाणी जास्त होतं आणि गाड्या तिथं जाऊ पण शकत नव्हत्या. आणि जी अपेक्षा होती की ज्या पद्धतीनं त्यांना मदत मिळायला पाहिजे होती, कारण एसडीआरएफ यांच्यामार्फत केंद्र सरकार मदत करत असतं. आम्ही ज्यावेळेस उद्धव ठाकरे साहेबांच्या नेतृत्वाखाली सरकार चालवत होतो त्यावेळेस अशा प्रकारची नैसर्गिक संकटं, चक्रीवादळाची किंवा अतिवृष्टीची आली तर आम्ही एसडीआरएफचे नॉर्म्स बाजूला ठेवून त्याच्यामध्ये अडीचपट तिप्पट वाढ करून लोक शेतकऱ्यांना मदत करायचो. ह्यावेळेस एक गोष्ट पाहायला मिळाली की अतिवृष्टीमुळं मोठ्या प्रमाणावर शेतकऱ्यांनी आत्महत्या केलेल्या देखील चित्र विशेषतः मराठवाडा विदर्भामध्ये पाहायला मिळते. हा लाखांचा पोशिंदा आहे आणि असाच पोशिंदा आज अडचणीमध्ये असताना एकतर मंत्रिमंडळ वाढ होत नाहीये, काही विचारलं तर ते सांगतात आम्ही दोघं करतोय ना. वास्तविक एवढ्या मोठ्या राज्याचा कारभार दोघांनी चालवणं अशक्य गोष्ट आहे, कारण प्रत्येक फाईल ही मुख्यमंत्र्यांच्याकडे आणि उपमुख्यमंत्र्यांच्याकडे जात असते. की मुख्यमंत्री महोदय, काय कारण आहे की मंत्रिमंडळाचा विस्तार होत नाहीये? ते म्हणले नाही, आता आम्ही करणार आहोत, करणार आहे म्हणतात परंतु होत नाही, हे मात्र उभा महाराष्ट्र बघतोय. आणि त्याच्या पाठीमागचं कारण मग त्यांना दिल्लीतनं परवानगी मिळत नाही का, आणखीन काही त्यांच्या वेगळ्या समस्या आहेत ते समजायला त्या ठिकाणी मार्ग नाही. शिवाय पावसाळी अधिवेशन जुलै महिन्याच्या 15 तारखेला 18 तारखेला म्हणजे किंवा तिसऱ्या आठवड्यात जुलै महिन्याच्या असं होतं, ते पण अधिवेशन बोलवलं जात नाही. निश्चितच दबक्या आवाजात बोललं जात, असं दबक्या आवाजात ज्यावेळेस भारतीय जनता पक्षाचे तर त्यांचे अपक्ष धरून 115 आहेत, त्याच्यामध्ये मधी त्यांच्या कार्यकारिणीची आपण सगळ्यांनी बातम्या बघितल्या, त्याच्यात त्यांनी सांगितलं किंवा सगळ्यांना मंत्रिपदं मिळणार नाहीत. विधान परिषदेच्या 12 राज्यपाल नियुक्त जागा त्या सगळ्यांना मिळणार नाहीत, आपल्याला अजून अडीच वर्ष काम करावं लागणार आहे वगैरे वगैरे वगैरे. म्हणजे थोडं बहुत त्यांच्या कार्यकर्त्यांची, त्यांच्या आमदारांची अशा प्रकारची मानसिकता, आपण फार अपेक्षा या 2.5 वर्षाच्या करता ठेवू नका असं सांगितलं. त्याबरोबरच शिंदे साहेबांच्या बरोबर जे कोणी आमदार गेलेले त्याच्यात किती आमदार त्यांच्या बाजूचे मंत्री होणार, राज्यमंत्री होणार, कुठली खाती कुणाला मिळणार, हा त्यांचा अंतर्गतचा प्रश्न. हा काही बाबतीमध्ये त्यामुळं मंत्रिमंडळाचा विस्तार वाढतो का काय, मंत्रिमंडळाचा विस्तार जो व्हायला पाहिजे तो होत नाही का काय, अशा प्रकारची चर्चा दबक्या आवाजामध्ये चालू आहे. पण आम्हाला त्याच्याशी मतलब नाही. आज जनतेने आम्हाला आता विरोधी पक्षामध्ये पाठवलेलं आहे.